नमस्कार, WD न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। केंद्रीय कन्या शाळा राणी सरोवर येथील मुख्याध्यापक बी के राठोड यांच्या केंद्र प्रमुखाचा वाद या संदर्भाने आज ते आपल्याशी हितगुज करणार आहेत। तर मुख्याध्यापक साहेब, सांगा नेमकं केंद्र प्रमुख पदाचा वाद आता खूपच चव्हाट्यावर आलेला आहे, तर नेमकं कारण काय? मुळात मी राठोड बी के उच्च श्रेणी मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा राणी सारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी कार्यरत असून या केंद्राचा केंद्रप्रमुख पद रिक्त असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून अतिरिक्त पदभार शासन निर्णयाप्रमाणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि सेवाजेष्ठ शिक्षकांना द्यावा असे आदेश पारित आहे। त्यामुळे या अतिरिक्त पदभाराबाबत कोणताही असा वादविवाद घडवणे मला यथोचित वाटत नाही आणि त्या कामासाठी मी या ठिकाणी पात्र आहे। शासन निकषात मी पात्र आहे, शासन निर्णयानुसार मी सक्षमरित्या काम करू इच्छितो। काही अपप्रवृत्ती असंतुष्ट प्रवृत्तीने हेतुपुरस्सर षड्यंत्र रचून मला त्या पदापासून हटवण्याच्या दृष्टीने हे सगळं वादग्रस्त हा मुद्दा समोर आणत आहे। मग तुमच्या विरोधात जी काही पेपरबाजी होती आहे ते खोटं आहे का? सर्व समूळ खोटं असून पेपरमध्ये दिलेल्या संपूर्ण बाबी 100% खोटे आहेत। त्याचे लेखी पुरावे माझ्याकडे आहेत की कोणत्याही मी शिक्षकाचे पैसे माझ्या खात्यात वर्ग केले नाही, कोणत्याही ग्रामपंचायतीचा ठराव माझ्या विरोधात नसून जो ग्रामपंचायतीचा ठराव दिला असं हे पेपरमध्ये दिलेलं आहे, तर मीडियामध्ये दिलेलं आहे, त्या संदर्भात मी चौकशी केली असता संबंधित मुख्य सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालय राणी सावरगाव यांनी लेखी खुलासा दिलेला आहे की सदर बाब आमच्या ग्रामपंचायतीचं लेटर पॅड घेऊन आमच्या लेटरचा गैरवापर केलेला आहे आणि ज्यांनी गैरवापर केलेला आहे त्या माणसाची लेखी हँडरायटिंग त्याच्यामध्ये आहे। यावरून असं आम्हाला दिसतं की हा कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीचा ठराव नसून एका अपप्रवृत्तीने हेतुपुरस्सर खोडसाळपणाने माझ्यावर खोटे आरोप करून तक्रारी वाढवून वादग्रस्त बनवण्याचा विषय केलेला आहे। प्रत्यक्षात मी कसल्याही प्रकारचा वादग्रस्त नाही। आता तुमच्या तालुका आणि स्थानिक वरिष्ठाकडून जिल्हा पातळीवर काही तक्रार अहवाली चालू आहे? याच तक्रारदाराच्या सांगण्यावरून आमिषास बळी पडून पंचायत समिती स्तरावरून खोटे अहवाल गेले। हे खोटे अहवाल कागदोपत्री सिद्ध झालेले आहे, कारण ज्यावेळेस माझी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तक्रार गेली त्यावेळेस त्या तक्रारीचा जाव क्रमांक 366 असा दिलेला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि अक्षरशः 366 जाव क्रमांक पंचायत समिती कार्यालयाच्या जावक रजिस्टरला सुखदेव फड या प्राथमिक शिक्षकाचा गटविमा प्रस्ताव जिल्हा परिषदला सादर झालेला आहे। यावरून असं वाटतं की हे कार्यालयीन चौकशी न करता कुठेतरी बाहेर यक्ष ठिकाणी बसून खोट्या तक्रारी दमवून देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला नेमकं केंद्रप्रमुख पदावर न येऊ देण्याचं कारण काय? मी प्रत्येक शाळेवर योग्य ते मार्गदर्शन करून यथोचितरित्या या ठिकाणी शासन निर्णयानुसार मी कामकाज करून घेत असतो। प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की बाबा की राठोड सर या ठिकाणी केंद्रप्रमुख असल्यावर आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात, परंतु काही लोकांना असं वाटतं की हा मागासवर्गीय माणूस आहे, एवढ्या मोठ्या पदावर याला ठेवणं म्हणजे आमची नामुष्की आहे। घटनेच्या व्यतिरिक्त घटनेला टाळून ही शक्ती आमचा बळी घेऊन आमच्या हक्कापासून वंचित करत आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं किंवा हे अशी प्रवृत्ती अशी शक्ती या ठिकाणी थांबवावी किंवा यांचे असं ते तक्रारी करण्याचं या ठिकाणी विशेष दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा। आणि तुम्ही हे सांगा की जे की शाळेला येणारा निधी आणि आरडी या संदर्भात तुमच्यावर आरोप आहेत की तुम्ही अपराधपर करता? हां, तर कोणत्याही शिक्षकाचा आरडी, कोणत्याही शिक्षकाचा LIC किंवा कोणत्याही शिक्षकाचं GPF एक रुपयाही माझ्या अकाउंटमध्ये मी वर्ग केलेला नाही, म्हणून दिलेले आरोप दिलेली बातमी समूळ 100% खोटी आहे। तर हे जे आरोप आहे ते अलीकडच्या काळातले आहेत का त्याच्या अगोदरच्या काळातले ते मला सांगा? म्हणजे की सध्या तिने आरोप घेतले म्हणजे याच काळातले म्हणावं लागतील, या काळामध्ये मी काही केलं नाही आणि यापूर्वीही सुद्धा कोणत्याच शिक्षकाची LIC, कोणत्याच शिक्षकाची RD किंवा कोणत्याच शिक्षकाचं GPF मी माझ्या खात्यावर वर्ग केले नाही, म्हणून तो 100% समूळ खोटा आहे असं मला वाटतं। तुम्ही केंद्रीय कन्या शाळेत गेली 3 वर्षापासून कार्यरत आहे, तर तुम्ही तुम्हाला या शाळेमध्ये नेमकं तुम्ही काय म्हणजे शैक्षणिक विकास कसा साधला?
तर विविधांगी उपक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम मी राबवत असतो। त्याच्यामध्ये माझे 6-7 सहकारी आहेत। त्या सहकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी विविधांगी उपक्रम शैक्षणिक मूल्यमापनाच्या साधनाचा वापर करून मी या ठिकाणी गुणवत्ता वाढवणे हाच माझा मूळ उद्देश आहे आणि ते काम अविरत मी करत आहे। त्याबरोबर शासनाने मला संधी दिल्याच्या नंतर, प्रशासनाने संधी दिल्याच्या नंतर मी अतिरिक्त पदभार सांभाळतो आहे। हे सर्व हितचिंतकांना, विरोधकांना हे आवडत नसल्यामुळे माझं पद काढण्याच्या दृष्टिकोनातून सगळं षडयंत्र रचलेलं आहे असं मला वाटतं। मी माझं मूळ काम करतो। आज केंद्र प्रमुखाचा पदभार तुमच्याकडे आहे का? आज रोजी आदरणीय विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी माझ्या अतिरिक्त पदभाराबाबत आणि शासन निकषानुसार 2018 शासन निर्णयानुसार मी पात्र असल्यामुळेच योग्य ती चौकशी करून माझे आदेश दिनांक 17 फेब्रुवारीला पारित केलेले आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून सध्या मी या केंद्राचा प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे। तुमचे पालक आणि गावकऱ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी कसे संबंध आहेत? पालक, विद्यार्थी आणि कर्मचारी असेल, गावकरी असतील, याच्याशी माझे संपूर्ण सलोख्याचे संबंध आहेत, हिताचे आहेत। पालकांना वेळोवेळी बोलून पालकाच्या समस्या असतील, आमच्या समस्या असतील, एकमेकाची विचाराची देवाणघेवाण होते। आता तुम्हाला त्यांनी वादग्रस्त असं जाहीर पेपरमधून म्हणलंय, तर तुमच्यावर काय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत का? माझ्यावर आतापर्यंत एकही कोणताच गुन्हा दाखल नाही। यावरून असं वाटतं की मी वादग्रस्त नाही, वादग्रस्त खोटे आरोप करून बनवलेलं दिसतं मीडियामध्ये। मग आता तुम्हाला वादग्रस्त ठरविले अशा प्रवृत्तीच्या विरोधात तुमचं पुढील रचना काय राहणार? मी निश्चितच त्यांच्या विरोधात योग्य त्या पुराव्यासह वरिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतो आणि माझा निर्णय मी घेऊ शकतो, जेणेकरून माझ्यासारखंच या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांना असा त्रास होणार नाही आणि बळीचा बकरा म्हणून कुणावर असा नाहक त्रास होऊ नये म्हणून याविषयी मी निश्चितच माझ्या आहे त्या संपूर्ण पुराव्यासह न्यायालयात मी दाद मागण्याची माझी तयारी आहे आणि मी मागणार। तर या ठिकाणी केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी काही केंद्र प्रमुखाच्या वादातून की आपला माणूस तिथं कसा राहावा अशी काही प्रवृत्ती असल्यामुळं त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना जिल्हा पातळीवर वादग्रस्त ठरण्याचा षडयंत्र रचलेला, त्या संदर्भाने त्यांनी अनेक पुरावे देऊन हा वादग्रस्तपणा मी नाहीच असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे। तर मुख्याध्यापक साहेब, तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल आम्ही अतिशय ऋणी आहोत आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व प्रकारामध्ये असं दिसून येते की तुमच्या विरोधात कुणीतरी षडयंत्र रचते आणि तो राजकारणाचा भाग आहे असं आपल्याला सांगावंसं वाटते। तर या मुलाखतीतून तुम्ही तुमची बाजू मांडली त्याबद्दल तुमचे धन्यवाद। धन्यवाद। माझ्या या बातमीची दखल घेऊन माझं मनोगत या ठिकाणी मला व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी आपले शतश आभारी आहे आणि मला निश्चितच आपल्याकडून याविषयी न्याय मिळेल अपेक्षा व्यक्त करू। यापुढेही तुम्हाला जर कोणी खरंच जर त्रास